हरे कृष्ण, सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आज ध्यान योग म्हणजे सहावा हे बघणार आहोत अध्याय. त्याचं नाव आहे ध्यान योग. आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. एक मिनिट हाँ सब दार उडून. हा हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तर आपण आहे ना ध्यान योग बघणार आहोत आज. तर हे जे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतंय ना हे म्हणजे ते ध्यान योगातले खरा ध्यान योग म्हणायचा. तर त्याच्या आधी आपण आपल्या म्हणजे राधा गोविंदांना साष्टांग नमस्कार करू. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया ज्यांनी आपल्याला सोप्या भाषेत हे ज्ञान म्हणजे लिहून ठेवले हे ग्रंथ असं अद्भुत असं ज्ञान. पुन्हा नामानिष्ठ प्रभूजी यांनी हा उपक्रम स्थापित केला आणि ह्या सुंदर स्लाइड्स बनवल्या. हा आणि पुन्हा आपल्या आमची मराठीची पूर्ण टीम आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना मी प्रणाम करते आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या सर्वांच्या चरणी प्रणाम करते आणि आपण आजचा अध्याय सुरू करूया त्यांचे आशीर्वाद घेऊन. तर एक प्रभुपाद स्वामींना नमस्कार करूया. तर आज आहे ना एकादशी आहे. हा सफला एकादशी. तर 2 मिनिटात सांगते. एका म्हणजे आपण तुम्ही पहिल्या अध्यायात बघितलं असणार बघा महाभारताचं युद्ध हे एक मोक्षदा एकादशी दिवशी सुरू झालं होतं. तर मोठा पवित्र दिवस असतो एकादशीचा. तर तुम्ही म्हणजे जरा सर्च केलं ना तर तुम्हाला हे म्हणजे एकादशी का करावी किंवा त्याची शास्त्रीय संदर्भ मिळतील सांगणारे व्हिडिओ वगैरे मिळणार की बाकी कुठलीही व्रत करा वगैरे असं अधिकृत शास्त्रांमध्ये कुठे तुम्हाला जास्त म्हणजे एकादशी करा हे खूप खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जर का सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर काही वर्षांपूर्वी एका जापनीज शास्त्रज्ञांना एक नोबेल प्राइज मिळालंय बघा. ओव्हर नाईट उपवास करण्याचं त्यांनी हे लिहिलेलं आहे तो थिसिस म्हणू किंवा काय त्यांनी संशोधन केलेलं आहे म्हणजे एकादशीस आणि बरोबर 15 दिवसातून एकदा ओव्हर नाईट उपवास. मग त्यामुळे काय होतं तुमची म्हणजे सेल्फ हिलिंग प्रोसिजर म्हणतात त्याला की तुमची बॉडी स्वतः स्वतःला हील करते. तर थोडा वेळ मिळतो ना तिला. तर त्यामुळे आणि हे झालं शास्त्र म्हणजे सायन्सच्या भाषेत. पण तुम्ही गीता भागवतच्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यात बघाल तर एकादशीचं महत्व खूप आहे. तर तुम्हाला जशी जमेल कधी जमेल तर एकादशी राहायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं खा म्हणजे वरीचा भात वगैरे असं किंवा फळ असं करून जमला तर एकादशी करायला बघा तुम्ही. हा चालेल. तर हा तर आपण 5व्या अध्यायात काय शिकलो तर कसं आहे ना कृष्ण अर्जुनाला अर्जुन काय म्हणत होता तू मला एक काहीतरी सांग म्हणून. कर्मयोग करू की संन्यास मग ते सांगितलं कृष्णाने. मग तिकडून पुढे
कर्मयोग ठीक आहे, हा, पण तो निष्काम कर्मयोग आपल्याला कसा बंधनातून मुक्त करतो ते दाखवलं. गोष्ट घेतली होती आपण, आठवते ना? तुम्ही लक्षात ठेवा ह्या गोष्ट, त्याच्यात मोठ्या म्हणजे त्या तशा 7-7 दिवसांच्या वगैरे कथा असतात, तर त्याच्यातून खूप आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे मनुष्य जीवनाविषयी. हा, तर ते नृगराजांची एक चूक त्यांना कुठे पर्यंत घेऊन गेली, अशी कर्मबंधनं लागतात आपण. तर आपण आणि नंतर आपण शांती मंत्र बघितला म्हणजे 5.29 श्लोक. हा, तर की कृष्णच सर्वोच्च आहेत, कृष्णच परम आनंद आहेत, कृष्णच आपले हे आहेत सर, म्हणजे सर्वात जवळचे हितचिंतक वगैरे. हा, तर ते आपण बघितलं. आता आपण ह्याच्याकडे पुढचा आजचा अध्याय बघूया, ध्यान योग. आता तरी पण अर्जुनाला कसं आहे माहित आहे, पुढची स्लाइड घ्या. मात्र अर्जुनाला असं अजून पण वाटतं की ठीक आहे ठीक आहे, म्हणजे चालेल कृष्णाशी असं आपण जोडूया, निष्काम कर्मयोग करूया, कर्माने जोडलं जाऊया, पण तरी पण आहे ना आपण हे करूया म्हणजे काय म्हणतात, जरा संन्यासामध्ये त्याला रस आहे अजून पण, युद्ध टाळावं का. तर आता आपण आजच्या अध्यायात काय बघणार आहे बघा. हा, की कृष्ण सांगतायत जर का तुम्हाला ध्यान योग करायचा आहे तर ही छान आहे, म्हणजे तुम्ही हे अध्याय आहेत ना वाचण्याचा प्रयत्न करा. 1 तासात आपण खूप शॉर्ट मध्ये बघतो ना, 8 तासात ते होत नाही, तसे 1.5 तासाच्या स्लाइडच असतात, पण आपण शेवटी काळाच्या मर्यादेने बांधलेलो आहोत. प्रयत्न करा की वाचायचं. तर मग कृष्णाने इथे ना ध्यान योगामध्ये छान सांगितलंय की मग तरी सांगितलंय की तो कसा करायचा ते बघा, योगात प्रगती काय करायची, तुम्ही साधारण काय टप्प्याने जायला हवं पुढे, मन संयमित कसं हवं तुमचं. हा, म्हणजे अर्जुनाने विचारलंय, मग ते सांगतात की तुम्ही असं मन करू शकता पण कसं संयम हवा तुमच्याकडे. मग आणि अर्जुन विचारतो बाबा एखाद्याला नाही जमलं त्याने अर्ध्यातनं सोडून दिलं तर मग त्याचं काय होणार. किंवा मग पुढे कृष्ण सांगतात की सर्वोच्च योगी कोण आहे, आपण बघूया आता. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर आता ना बघूया, काल आठवतं ना तुम्हाला कृष्णाने सांगितलं होतं फल्गु वैराग्य नकोय, मला युक्त वैराग्य हवंय. म्हणजे त्यांनी आपण एक माकड बघितलं होतं बघा, असं माकडासारखं अस्थिर असं वैराग्य नव्हतं. ते काय म्हणाले, त्यापेक्षा मी जे करताय ते कर्तव्य करत तिथून जर का तुम्ही जोडले गेलात ना आणि तर जास्त चांगलं, असं युक्त वैराग्य हवं. म्हणजे जसे प्रभुपाद स्वामी विचित्र लोकांमध्ये, त्याचा प्रभुपाद स्वामींचं कधी आयुष्य लोकांच्या संगतीत गेलं नव्हतं, तशांबरोबर राहिले, पण प्रभुपाद स्वामींनी त्यांना बदलवलं, ते स्वतः नाही बदलले. ह्याला म्हणतात की तुम्ही जिथेही जा जसेही जा पण कृष्णांशी जोडलेले राहा. तर ते असं नाही की फल्गु वैराग्य म्हणजे वरकट वैराग्य नाही की गेलो नाही जमलं म्हणून परत आलं, असं नसतं. हा, मग आता हाच बघा. आता ह्या थोड्या स्लाइड्स इथं आहेत बघा तुम्ही, माताजी हे बघा, ह्याला तुम्ही योग म्हणाल का. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे बघा, हे हा तुम्ही नीट बघा लक्ष देऊन, तुम्ही ह्याला योग म्हणाल का. घ्या माताजी पुढच्या, घ्या आता स्लाइड पुढची घ्या. हे बघा हे किती, हा पण बघा, घ्या बघा त्याची पुढच्या स्लाइड. आता हे पण पुढची घ्या. आता हे योग आहे का, हा हा बियर योगा दाखवत आहे म्हणजे काही. हा पुढची स्लाइड घ्या मग, हे गोट योगा. हा, ऑफिस योगा किंवा चेअर योगा वगैरे असे प्रकार आहेत हे.
घ्या बघा जी पुढची. आता ही पुस्तकं बघा, म्हणजे योगा फॉर प्रेग्नन्सी, की कॅट्स, म्हणजे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ साठी, डेस्कटॉप, चेअर योगा, योगा फॉर वेट लॉस, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही ह्याला योग म्हणाल का? कसं आहे हे पुन्हा तसंच झालं. आपण आता मर्कट वैराग्य वगैरे म्हणत होतो तसं, इथे काय झालं म्हणजे इथे मन रमेना संसारात म्हणून वैराग्य केलो, एखाद्या आश्रमात गेलो, पण तिथे पण तिथलं जीवन हे नियमांचं असतं. तिथे तुम्हाला शिस्तीत शिस्तबद्ध आयुष्य असतं, पण ते पण जमलं नाही म्हणून परत आलो, तर हे नाही ना. तसं योग म्हणजे काय, आपण तिसऱ्या अध्यायापासून योग म्हणजे काय बघतोय, तर योग म्हणजे काय, जुळणं, कनेक्ट होणं. तर कुणाशी, तर शास्त्रांप्रमाणे तुम्ही कुणाशीही जुळलात म्हणजे योग नसतो. फक्त आणि फक्त तुम्ही कृष्णांशी जेव्हा जोडला जाता त्यालाच योग म्हणतो. मग तो तुम्ही मार्ग कोणताही घ्या, तुम्ही आता अष्टांग योग आज शिकूया, भक्ती योग, भक्ती मार्ग घ्या, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, जो काही घ्यायचा आहे तो घ्या. पण जेव्हा आणि जेव्हा तुम्ही कृष्णांशी जोडला जाणार तेव्हाच त्याला योग बनणार, मग तो भक्ती योग, कर्म योग. तर आता आपण अष्टांग योग बघूया. आणि हे जे आहेत ना आपण आत्ता बघितले, हे फिजिकल हेल्थ साठी चांगले आहेत. शरीर लवचिक राहावं आणि एकाग्रता तुमची थोडी वाढावी, इम्युनिटी वाढावी, ह्यासाठी ठीक आहे. पण त्याचं ते काही स्टेजेस आहेत त्यातल्या, ते शेवटची पायरी नव्हे, त्याला योग नाही म्हणायचं. योग कधी होणार, जेव्हा तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणार. हा, त्यामुळे फिजिकल हेल्थ साठी तुम्ही ते करा, पण कृष्ण तुम्हाला नाही मिळणार त्याच्यामुळे. आणि ते योगाचं ध्येयही नाहीये, ही फिजिकल हेल्थच्या बरच पुढे आहेत ते. आता बघूया मग अष्टांग योग म्हणजे काय, तर 8 अंगांनी कृष्णांशी तुम्ही जोडलं जावं लागतं. हा, 8 अंग कोणती, मग तर इथं दिली आहेत बघा त्यांनी ती 8 अंग. तर आणि ह्यातलं एक लक्षात, मी हा, ह्यातलं कुठलंही एक अंग तुम्ही स्किप करू शकत नाही. म्हणजे मी यम वरून डायरेक्ट प्राणायाम वर जातो, प्राणायाम वरून मी धारणा वगैरे, असं नाही. तर तुम्ही ते नियम कसा आहे, यम नियम आसन, प्राणायाम प्रत्याहार, धारणा ध्यान आणि समाधी, असा क्रम आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेपच जायला पाहिजे. आणि ह्या 8ही अंगांनी कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे, म्हणजे ही 8ही अंग तुम्हाला जमली पाहिजे. हा, आणि त्यासाठी एक योग्य अतिशय उत्कृष्ट गुरु लागणार आणि तुमची निष्ठा लागते ह्या मार्गावर. आता आपण थोडस बघूया, हा अध्याय जर का वाचाल तर त्यात कृष्णाने सांगितलेलं आहे. आता ह्या बघा, ह्या यम मध्ये, यम म्हणजे बाह्य नियम त्यांनी दिलंय बघा, बाहेरचे. हा, तुम्ही बाहेरून काय नियम पाळायला हवेत ते. तर ह्या यम मध्ये 10 उपनियम आहेत, ते जरी कलियुगात पाळलाय तरी खूप झालं असं मी म्हणेन. तर हे 10च्या 10 जेव्हा तुम्ही करता तेव्हा यम पूर्ण होतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या. मग ब्रह्मचर्य व्रत तुम्ही काय कसं पाळायचं असतं, काया म्हणजे शरीराने, काया वाचा आणि मन तिघांनीही तिचा संपर्क करायचा नाही. मग जर का तुम्ही गृहस्थाश्रमी असाल तर एक पत्नी व्रत पाळायचं. हा, ही ब्रह्मचर्या. आणि जी मुलं होतील त्यांना तुम्ही कृष्ण भक्त, म्हणजे त्यांना तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही कृष्णांशी जोडलं पाहिजे. हा, तर हे झालं. मग त्याच्यानंतर हा झाला 4 ब्रह्मचर्य. मग 5वा अपरिग्रह. हा, मग येतो शौच. म्हणजे शौच म्हणजे काय, शुची, स्वच्छता. मग स्वच्छता ही तन मन आणि व्यवहार तिघाची असते. म्हणजे ही तुमच्या शरीराची पण हवी, मनही शुद्ध हवं, तुमचे व्यवहारही शुद्धच हवे. ते झालं. संतोष अध्याय, जप आणि ईश्वर प्रधान. परत एकदा सांगतो, या यम मधल्या अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रह्मचारी, अपरिग्रह, शौच, शुची, स्वच्छता, संतोष, स्वाध्याय, जप आणि ईश्वर प्रणिधान, हे यम मध्ये तुम्ही बाह्य नियम पाळा.
हाँ, त्याच्यानंतरचा टप्पा येतो नियम. नियममध्ये अंतर्गत नियम असतात, म्हणजे तुमची आहार, झोप, ह्या म्हणजे आहार असतो ना तो तुमचा योग्य हवा, मॉडरेट म्हणतो ना आपण, तसं प्रमाण हवं, योग्य. कमीही नको आहे आणि अति पण नको आहे, तो योग्य हवा, जेवढी तुमच्या शरीराची गरज आहे तेवढा. पुन्हा सात्विक हवा, तो शाकाहारी हवा, कांदा लसणा शिवायचा हवा, असं. मग ते झालं की तुमची झोप, झोप ही आता इथे प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय 6 तासाची झोप पुरेशी असते. मग भलेही तुम्ही रात्री 5 तास झोपला असाल तर दिवसा 1 तास झोपू शकता, पण 6 तासाच्या पुढे नाही झोपायचं वगैरे, असे असे हे नियम. मग नियमाचा टप्पा पार केला की आसन. आसन हो म्हणजे ना, मग तुम्ही सुखासनात बसा, पद्मासनात बसा, आणि वेगवेगळी आसनं असतात बघा, आपण आता योगासनांमध्ये आसनं, मग ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती आसनं का, तर तुम्ही पद्मासनात बसलात तर एकदम चांगलं असतं, पण खूप जास्त वेळ बसायची तुमची ती क्षमता यायला हवी. मग बसताना एकदम कणा, पुन्हा हे तुमचं डोकं असतं पण ते पण त्याच लाईन मध्ये, आणि तुमचे डोळे असतात ते पूर्ण बंद पण नाही करायचे, पूर्ण उघडे पण नाही ठेवायचे, असे मध्ये अर्धोन्मिलित म्हणतात तसे, आणि तेवढे उघडे ठेवायचे, आणि तुमचं ध्यान भुवईच्या मध्ये इथं असं केंद्रित करायचं. हे आसन. आसन झालं की प्राणायाम. प्राणायाम मध्ये कसं असतं, श्वासावर नियंत्रण ठेवायचं असतं तुम्ही. मग ही जी वेगवेगळे, म्हणजे तुम्ही कपालभाती का, आणि म्हणजे अनुलोम विलोम असे केले म्हणजे प्राणायाम झाला, असं नाही. तर तुम्ही अशा स्टेज पाहिजे की तुम्ही राहून जो श्वास घेताय तोच बाहेर सोडायचा, असं बघायला पाहिजे. म्हणजे ती एक स्टेज येते की तुम्ही, तुमचा श्वासच तुमचा उच्छ्वास होतो, आत त्याची गरजच नाही पडत. मग अशी जी स्टेज, तेव्हा तुम्ही एकाग्र होऊ शकता आतमध्ये, एकाग्र होऊ शकता. मग त्याच्यानंतर मग प्राणायाम झाला की प्रत्याहार असतो. म्हणजे प्राणायाम मध्ये तुम्ही ट्रान्सच्या एका पोझिशन मध्ये जाता की जिथून तुम्ही ध्यानासाठी रेडी होता. मग प्रत्याहार म्हणजे काय असतो माहित आहे? विकार अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टीतून संवेदना काढून घेणे. हा, तुमच्या इंद्रियांना अडथळा कोणाचा असतो? इंद्रियांचाच असतो ना. तर तुमची इंद्रियांवर टोटल कंट्रोल यायला हवा तुमचा. आणि फक्त इंद्रियांवर नाही, म्हणजे प्रत्याहार आहे तो, की आहारावर पण कंट्रोल. प्रति म्हणजे कंट्रोल, तो आहार म्हणजे कसा खायचा पण झालाच, इंद्रियांचा पण झालाच. आणि तो इंद्रिय म्हणजे ना, तुम्ही ती डोळ्यांनी काय बघता, कानाने काय ऐकता, तोंडाने काय बोलता, काय खाता, ह्या सगळ्यावर पूर्ण कंट्रोल हवा. कारण तुम्ही जे बघता वगैरे ना, ऐकता, जे वाचता, तेच तुमच्या मनात राहतं ना, म्हणून त्या सगळ्यावर तुमचा कंट्रोल. आणि त्या सगळ्यांनी तुम्ही इंद्रियांचा वापर मी कृष्णासाठी करणार, असं. मग ती पोझिशन झाली तुमची, म्हणजे ती टप्पा झाला. ही आणि हे सगळं झालं ना, तरच तुमचं मन एकाग्र होऊ शकतं. हे सगळे मन एकाग्र करायसाठी आहे, नाही तर ते होत नाही. हा, मग आणि ते शांत राहावं लागतं. हा अध्याय वाचाल तर प्रशांत प्रशांत असं बरेचदा शब्द आलाय, तरच तो शांत होणार मन. मग त्याच्यानंतर धारणा. धारणा काय आहे माहित आहे? आता कोणतीही भौतिक इच्छा राहत नाही, आणि त्यामुळे फक्त कृष्णांवर मन एकाग्र करणे, अविचल एकाग्रता, बघा अविचलित एकाग्रता. मग त्याच्यानंतर ध्यान. ध्यान कसं असतं, पणती असते तसं लक्षात ठेवायचं. ह्या ध्यान मध्ये सुरुवातीला पणती वाऱ्यात ठेवलं की असे ज्योत इकडे तिकडे होते ना त्याची, तसं नाही. मध्ये तुमची एकाग्रता अशी असते की तीच पणती आपण वारं नसणाऱ्या ठिकाणी ठेवली तर ज्योत कशी शांत आणि स्थिर असते ना तशी. मग ते झालं की तुम्ही समाधी पर्यंत पोहोचता. हा, जिथे तुमचा बाह्य जगाशी तुम्हाला काहीही घेणं देणं नसतं, काहीही काही घेणं देणं नसतं, ओनली फक्त कृष्ण. बाह्य जगाशी तुम्ही सगळा संपर्क तोडून टाकता, ही असते समाधी. हा,
मग तुम्ही लक्षात ठेवा, हे आहेत अष्टांग योग, आणि ह्या आठही अंगांनी तुम्ही फळाशी जोडले जाता तेव्हा तो पूर्ण होतो. हा घ्या बाबाजी पुढची सर. तर आता तुम्हाला हा सत्ययुगातला आहे, हा ध्यान धारणा हा धर्म कुणाचा आहे सत्ययुगातला, आपण पाहिलंय ना. तर हे आता तपस्वी आहेत बघा, त्यांची समाधी अवस्थेत आहेत ते, तर ते बसलेत आधी बघा कसं आसन आहे, म्हणजे पद्मासना, आणि ते छातीचं बरगळ्या दिसत आहेत बघा, म्हणजे पूर्ण पाठीचा कणा डोकं सगळं एका रेषेत आहे, मग ती शरीरातली चक्र एका रेषेत येतात, आणि त्यांच्या इथून होतो ना तो, त्यांनी बघा ते वरती परमात्म्याशी इथून संपर्क साधलेला आहे, ती अशी एक रेष दाखवली आहे बघा, म्हणजे शलाका अशी दाखवली आहे प्रकाशाची. ते झालं की कित्येक वर्ष करत असतील बघा, ते केस आणि त्या जटा वगैरे कशा वाढल्या आणि निर्जन आणि एकांत स्थळी जाऊन हे करायचं असतं, त्यामुळे ते वनात आहेत. आणि तिकडे तुम्ही त्यांच्या जरासं झूम कराल ना स्लाइड, तर त्यांच्या शोल्डरच्या तिथं बघा तुम्हाला एक वाघ दिसेल, चांगला मोठा वाघ आहे, म्हणजे अशा घोर वनात करतायत ते, तरी त्यांना निर्भीड असतात, भीती नाही वाटत. म्हणजे किती मनाची एकाग्रता असेल बघा, कशाशीही लक्ष नाही. तर ही आहे समाधीची अवस्था, आणि अशा, आणि हे हजारो वर्ष करायला लागतं, असं नाही आहे की तुम्ही 1-2 वर्षात हे होणार. हा, तर ही आहे योग्य पद, मग ह्याला म्हणतात. बाकी ते आता आपण जे स्लाइड वगैरे बघितलं त्या कशालाही तुम्ही म्हणजे ध्यान धारणा योगासना असं नाही म्हणू शकत. ते टप्पे असतात, पण तुम्ही 8 अंगांनी जोडलं जायला पाहिजे. हे थोडस वाचून दाखवते हा तुम्हाला. यम, त्याने निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम, त्याचे खाणे झोपणे काम करणे आणि करमणुकीच्या सवयींमध्ये संयम. आसन, आसन बघा हे कसं असावं, तर कुश गवताच्या, म्हणजे गवत असताना ते जमिनीवर हंतरायचं, म्हणजे तुम्ही पद्मासनात वगैरे बसायचं ते, नंतर ते त्याच्यावर हरणाचं कातडं टाकायचं. आता हरणाचं कातडं का टाकायचं, तर त्याला कीड मुंगी वगैरे मग तुमच्याकडे येत नाही हरणाचं कातडं टाकलं. हां, मग आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे, ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान आणि डोके सरळ रेषेत धरावे, नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पहावे. अशा प्रकारे चंचल दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करा. मग आता प्राणायाम, बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोइंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करा. आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्स मध्ये राहा. मी म्हंटल ना, तुमचा श्वास हाच तुमचा उच्छ्वास झाला पाहिजे, मग त्याच्यानंतर ती ट्रान्सची पोझिशन येणार. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग त्याच्यानंतर बघा प्रत्याहार. प्रत्याहारला काय म्हणतात, भौतिक अस्तित्वाचा अंतधारणा त्याच्या मानसिक क्रियाकलापांना शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत स्थित होतो, त्याला योग प्राप्त झाला असं म्हणतात. हा प्रत्याहार आपण बघितलं ना तसं, म्हणजे पूर्ण इंद्रियांवर कंट्रोल. मग ध्यान, वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याप्रमाणे दिव्यवादी ज्यांचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर होतो. आणि समाधी, माणूस आता कधीच डळमळत नाही, अगदी मोठ्या अडचणीत सुद्धा नाही, आणि भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखांपासून हे खरे स्वातंत्र्य आहे. म्हणजे ते बाहेरच्या जगाशी पूर्ण संबंध तुटलेला असतो त्यांचा, त्यांचं काही घेणं देणं नसतं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे आहे तुमच्या थोडक्यात तर लक्षात आला असेल की हा आहे अष्टांग योग, आणि लक्षात ठेवा तो अष्टांग योग आहे, 8ही अंगाने जुळलं पाहिजे तुम्ही. हा, तर आता बघा तुम्ही तुम्ही अनम्यूट करून बघा तुम्हाला जमेल का, मी सांगा तुम्ही तयार आहात का करायला. बरं ठीक आहे.
तर मग आताची पुढची स्लाईड घ्या. तर आता अर्जुन नाही आहे तयार हे करायला. आणि हा अर्जुन कोण अर्जुन आहे, ज्याने ते ती गोष्ट तुम्ही आपण बघितलेली असणार ना, की जेव्हा गुरु द्रोण विचारतात की तुला काय दिसतंय, तेव्हा तो एकमेव अर्जुन होता की जो सांगतो की मला पक्षाचा डोळा दिसतो. हा ते झालं. द्रौपदीचे स्वयंवरात तो पण असतो की खाली पाण्यात बघत वर फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याचा नेम धरायचा, वेध घ्यायचा, तोही तो करतो. म्हणजे तर किती, म्हणजे पुन्हा वनवासात अर्जुन एक क्षण फुकट घालवत नाही. पुढची स्लाइड घ्या माताजी. तो इंद्राकडे म्हणजे स्वर्गात जातो, इंद्राला प्रसन्न करतो. पुन्हा इथे शंकर येतात त्याची हे बघायला, काय परीक्षा. हा तर तो शंकरांना, पुढची पण स्लाइड घ्या माताजी. हा तर शंकर आहेत ना, एक हे करतात म्हणजे परीक्षा घ्यायसाठी एक भिल्लाचं रूप घेऊन येतात. आणि काय होतं, एक डुक्कर असतो त्याच्यावर अर्जुनही नेम धरतो आणि शंकरही नेम धरतात, दोघांचे पण बाण लागतात, ते मरतं. मग ही दोघं येतात आणि ती म्हणतात, मी दोघंही म्हणतात माझी शिकार आहे. तर मग दोघांची भांडण सुरू होतात, वाद. आणि मग ते दोघंही युद्ध करायला सुरू करतात. युद्ध बराच काळ सुरू राहतं पण कोणच हरत नसतं. मग शंकरच प्रसन्न होतात, खरं काय ते म्हणजे स्वतःचं रूप दाखवतात आणि त्याला पाशुपतास्त्र देतात. तर हा असा अर्जुन आहे ज्याने इंद्राला जिंक म्हणजे वश केलं, ह्यांची शंकरांची हे कृपा मिळवली. तर अर्जुन असा हा थोर, आणि नर नारायण अवतारातला हा नर असतो होता, तो अर्जुन काय म्हणतोय बघूया या ध्यान योगाविषयी. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा काय, आता काय म्हणतो बघा, घ्या पुढची स्लाइड. हा वाचते. चंचल ही मना कृष्ण रमाथि बल दृढवत तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिं सुदुष्करम्. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे कृष्णा, मन हे अतिशय चंचल, अशांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आहे. त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा पण कठीण आहे. काय म्हणतोय बघा, की वाऱ्याला वाऱ्याला नियंत्रित करू शकेन पण मी मनाला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे वाऱ्यापेक्षा पण त्याचा वेग कितीतरी जास्त आहे. म्हणजे तो बघा किती शूर योद्धा होता, वाऱ्याला ताब्यात ठेवू शकेन म्हणतोय. पण हे मन आहे ना आपलं, चंचल आहे, अशांत आहे, जिद्दी असतं ते, हट्टी असतं. हा तर अशा बलवान मनाला वश करणे त्याला शक्य नाहीये म्हणतो. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता बघूया, आपल्याला पण ते सहजासहजी शक्य नाहीये. मग धन्य भगवान काय म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्ततेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याचा मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. तुम्ही आता ना दोन तीन गोष्टी इथं लक्षात ठेवा, की कृष्ण काय म्हणतायत, की हा अर्जुन म्हणतो हे तुम्ही मला अशक्य असं काहीतरी सांगतायत, असं काही शक्य नाही. तर ते म्हणतात शक्य नसलं तर मी तुला सांगितलंच नसतं. हा योग शक्य आहे पण कधी, तर तुम्ही मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु तुम्ही अभ्यास युक्ते म्हणजे तुम्ही अभ्यास करायला हवा, सराव करायला हवा. आणि दुसरं तुमच्यामध्ये अलिप्तता म्हणजे काय, वैराग्य हवं. हा बस ह्याच्यात माझं मन आहे, त्याच्यात मला हवंय, मला ते हवंय, अशांना साठी हा ये योग नाहीये. तर तुम्हाला दोन गोष्टी, सराव आणि वैराग्य, ह्या दोन गोष्टी हव्यात, तर हा योग करू शकतो, शक्य आहे तो. आणि
बेलगाम, म्हणजे ज्यांचं मन बेलगाम आहे ना, ज्याच्यावर आउट ऑफ कंट्रोल अजिबात नाही, मग सतत नुसतं मन म्हणतंय त्याच्या मागून पळत राहायचं, बुद्धीचा वापरच नाही, तर त्यांच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे म्हणतात. हा मग ज्याचा मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. मग कृष्ण काय म्हणतात, मग मनाचा इथे केवढा मोठा रोल आहे बघा. मग मनावर तुमचा ताबा हवा, मन एकाग्र व्हायला हवं, तर कृष्ण काय म्हणतात माहितीये, आपला मनच आपला खरा मित्र म्हणजेच होऊ शकतो, आणि शत्रू पण आपला मन मनच आहे. म्हणजे प्रल्हाद महाराष्ट्रांनी पण सांगितलेलं, तुम्हाला बाहेर शत्रू शोधायची गरज नाही, तो आतच आहे. जर का तुम मन ताब्यात असलं तर तोच आपला खरा मित्र आहे, आणि जर का तुमचं मन ताब्यात नसलं तर मनच तुमचा शत्रू आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपण आपल्या मनाला मित्र करायला बघायला हवं, आपला आपला त्याच्यावर ताबा हवा. हे बघा हा, हरे कृष्ण, ज्याने मनावर विजय मिळविला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो तसे करण्यात अयशस्वी ठरला त्याचे मनच सर्वात मोठा शत्रू असेल. म्हणजे आपण पण व्यवहारात हे लक्षात ठेवा की मनाच्या मागून आपण धावायचं नसतं, तर बुद्धीने त्याच्यावर ताबा ठेवायचा असतो. हा तर असं कंट्रोल्ड मन असेल तर तुम्ही अभ्यास वगैरे एकाग्रतेने करू शकता. ठरवलाय तेवढा अभ्यास करायचा, आज हे आहे ना, तर असं म्हणजे परफेक्ट काम होणार, अर्जुन होता तसा तसा. हा फोकस होणार तुम्ही, पण जर का तसं करण्यात आपण अयशस्वी झालो तर मनच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे थोडस वाचून दाखवते आधी, एक एक बघूया आपण. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि या योगामुळे सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? बघा हा हे अर्जुनाला किती चांगले प्रश्न पडलेत. म्हणजे तुम्ही काहीतरी ऐकायला गेलात, काहीतरी शिकायला गेलात, तर जिज्ञासा करताना पण अशा छान करा कि ते बघा त्याला किती चांगले प्रश्न पडलेत, किती शुद्ध मन होतं, त्यामुळे आपल्याला पण हे सगळं कळलं. तर तो काय म्हणतो माहित आहे की मान्य आहे, कोणतरी उठलं आणि ह्या मार्गावर जायचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला, पण आता वनात जायचं, एकांत ठिकाणी राहायचं, काय माहिती एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मारला गेला, किंवा ते हवामान जमलं नाही, काहीतरी झालं आणि मृत्यू आला. हा किंवा दुसरी गोष्ट काय होऊ शकते, हे एक झालं, किंवा मग तिथे गेला पण सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट झाला, म्हणजे एक काही टप्पे पार केले पण आसक्ती हे मन आहेच ना. आता आपण मनाचं बघितलं, ताबा सुटला आणि आला परत संसारात, मग मार्ग भ्रष्ट झाला. मग अशा दोन्ही प्रकारच्या अयशस्वी योग्यांचं काय होतं असं अर्जुनाला प्रश्न पडलाय. मग त्यांनी काय करायचं बाबा, त्यांचं काय होणार पुढं, तू काय करणार? तर कृष्ण काय सांगतायत, हरे कृष्ण, योग भ्रष्ट योगी पुण्यात्मा लोकांच्या मध्ये अनेक पुण्य लोक असतात, ती मध्ये अनेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये जन्म घेतो किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. म्हणजे जे असे मार्ग भ्रष्ट होतात ना, ते वरच्या म्हणजे त्यांना पुढचा जन्म हा उच्चतर लोकांमध्ये, जेव्हा आता तुम्ही होतील पुढे ते अध्याय मध्ये, गोलोक 4 आहे आपला, ही 14 लोक असतात ब्रह्मांडामध्ये, तर वरच्या आध्यात्मिक जगात त्यांना हे मिळतो जन्म. मग तिथे हे घेतलं ना, वरच्या लोकातली सुख घेतलीत की त्याच्यानंतर त्यांना खाली पुन्हा पृथ्वीवर जन्म मिळतो, तो कसा मिळतो माहितीये, अशा म्हणजे जिथे सुख असतो कुटुंबात तिथे त्यांना ध्यान धारणा वगैरे करायसाठी खूप स्ट्रगल करावा लागणार नाही, पैशाकडून वगैरे
अशी संपन्नता असेल की त्यामुळे ते हा तो मार्ग जरा इझिली जाऊ शकतील अशा, म्हणजे कृष्णांचा भक्तीचा मार्ग वगैरे. कसं असतं, तुम एक एकदा जीवनात छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी पण खूप स्ट्रगल असतो, मग त्यातनं कधी ते कसे जुळले जाणार ते खूप अवघड होतं. पण ह्यांना मग जन्म मिळताना थोड्या संपन्न कुटुंबात मिळतो की जिथून ते पुन्हा भक्ती मार्गाकडे इझिली जाऊ शकते. हां, आणि दुसरं इथे बघा, त्यांनी दिलंय काय, पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली किंवा टाकल्या मध्ये, असं नसतं की प्रत्येक वैभवशाली कुटुंब हे गुणवानच असतं. तर गुणवान कुटुंबात जन्म मिळाला, तर गुणवान म्हणजे काय, तर जे वैष्णव वगैरे असतात की जिथे ऑलरेडी भक्तिमय वातावरण आहे, मग तशा घरांमधून भक्तीमध्ये येणं आणि प्रोग्रेस पुढे जाणं हे जास्त सोपं असतं. किंवा मग काय होतं, आणि अजून एक, योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानं अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा अतींद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो जे निश्चितच महान आहे, असा जन्म या जगात नक्कीच दुर्लभ आहे. हां, इथे आहे ते. गुणवान कुटुंब वैभवशाली कुटुंब झाली, पण हे कसे, जे हे कुणासाठी आहे, जे दोन तीन टप्पे म्हणजे मध्यापर्यंत वगैरे येऊन योग भ्रष्ट होतात, पण एखाद्याचा की 90-80-90% समाधी पर्यंत पण, म्हणजे ध्यान झालंच आहे आणि समाधी पर्यंत पोचणारच होते वगैरे, 80% प्रवास झालाच होता आणि काहीतरी येऊन मृत्यू झाला, तर मग त्यांचं काय, किंवा योग भ्रष्ट झाले तर त्यांना थेट, ह्या बघा हे खाली दाखवलंय, वैष्णव कुटुंबांमध्ये हे मिळतो. अतींद्रिय म्हणजे काय, ज्यांचा इंद्रियांवर पूर्ण ताबा वगैरे असतो अशा कुटुंबात, जिथून त्यांची जन्मल्यापासूनच भक्तीचा प्रवास सुरू होतो. हा, आलं ना लक्षात की योग भ्रष्ट झाले तरी काही प्रॉब्लेम नसतो, जिथून स्टॉप झालंय तिथून पुढे प्रवास होतो. तसं योग्य वातावरण अशा कुटुंबांमध्ये जन्म मिळतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे, तिथे नारद दिलेत बघा. नारदानी जे काय केलंय आजपर्यंत, आपली ब्रह्ममध्व गौडीय धारा आहे ही इस्कॉनची गुरु शिष्य परंपरा. तर जी नारद म्हणजे ब्रह्मांनी ज्ञान दिलं नारदांना आणि नारदांनी पुढे असे आपली नारदांपर्यंत. हा, तर सर्वश्रेष्ठ योगी होते बघा, जे काय केलं, इतकी मोठी भक्ती परंपरा आहे, म्हणजे भक्त संप्रदाय, सगळ्यांना जमेल तसं भक्तीमध्ये आणलं, तर हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि सतत नारायण नारायण नारायण, आणि जे काय करतात ते पण नारायणासाठी. आता ना इथे ही एक शिडी दाखवली आहे बघा, की हा जो प्रवास असतो ना आपला, तुम्ही मग कर्मयोग कराल तर मग तिथून पुढे कर्मयोगाची पुढची स्टेप असते ज्ञान योग. ज्ञान योग एकदा ज्ञान मिळालं की अष्टांग योग. हा, मग भक्ती योग सगळ्यात वर दाखवलाय. किंवा तुम्ही कर्मयोगाद्वारे जरी कृष्णांकडे जायचं ठरवलं, ज्ञान योगातून जायचं ठरवलं, अष्टांग योगातून जायचं ठरवलं, तरी एक कित्येक जन्म घेऊन किंवा कसं त्या स्टेजेस मधून पुढे जाऊन तुम्ही पोचता कुठं, भक्ती योगातच. हा, म्हणजे हे खालच्या तीन पैकी कुठलाही मार्ग घ्या, तुम्हाला पोचवणार तो मार्ग भक्ती योगामध्येच. समाधीत जरी स्थित झालात तरी तुमचा हे कोणाशी होणार संपर्क, शेवटचा कृष्णांच्याच ह्या सगुण रूप, म्हणजे हे जे दिसतं ना श्याम सुंदर रूप, ह्याच्यामध्येच तुम्ही रममाण होणार, मग भक्ती योग सुरू होतो तिथून. तर आपण काय करायचं माहितंय, आपण स्ट्रेट भक्ती योगातून सुरू करायची. हा, तर कारण कलियुगात हाच आपण एक करू शकतो, कलियुगात आयुष्य खूप कमी आहे, मोजून मिळालेलं असतं प्रत्येकाला. हा माताजी पुढची साईड. आता हा सर्वश्रेष्ठ योगी सांगितलाय बघा इथे यांनी. हा, सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे हे तर झालं, आता योगी कोण, मग ते योग भ्रष्ट झाले तर काय होईल, मग
कृष्ण त्यातनं पण सांगतायत की ह्या सगळ्या ह्याच्यात सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे, तर जो योग सहयोगी जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेम सेवेत माझी उपासना करतो, जो तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हा म्हणजे इथे खाली दाखवलेत बघा, गोपिका पुन्हा हे वृंदावनातले त्यांचे सगळे सखे, हे गोकुळातले सगळे म्हणजे सगळे हे आहेत सर्वोच्च योगी, कारण ते करत असतील त्यांची व्यवहारिक सांसारिक कर्तव्य, पण ते नेहमी म्हणजे नेहमी कृष्णांमध्ये प्रगाढ श्रद्धा, पुन्हा कृष्णांची नेहमी दिव्य प्रेममय सेवा म्हणजे भक्ती. हा आणि एक रूप होते, म्हणजे कृष्णांशी घट्ट जोडलेले होते. हा हे जे होते ना गोपसखे, कृष्णा राहायला आल्यापासून कंस एका मागोमाग एक सारखा राक्षस पाठवायचा, पण त्यांना एक माहित होतं की संकट आलं की ओरडायचं कृष्णा कृष्णा म्हणून, कृष्ण येऊन वाचवेल, पण ते कधीही असं एक शब्दाने म्हटले नाहीत की कृष्णा त्यापेक्षा असं कर, तू वृंदावन सोडून जा, तुझ्यामुळे आमच्यावर ही संकट येत आहे. किती किती प्रेम होतं त्यांचं त्यांच्यावर कृष्णांवर. तर असे असतात, असे जे भक्त असतात ना ते असतात कृष्णांचे सर्वोच्च योगी, म्हणजे तुम्हाला भक्ती मार्गावर जावं लागणार. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळे मार्ग शेवटी कुठे येणार, भक्ती मार्गात, त्यामुळे आपण भक्ती मार्गातून सुरुवात करायची. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हा आता हे जर सब बघूया अध्यात्म योग वगैरे, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे कुठे कुठे काय काय सांगितले जरा बघूया. हा तर वेगवेगळ्या युगांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, आपण हे बघितलेलं बघा. भागवतम मधल्या 12व्या स्कंदातला 3रा अध्याय 52वा श्लोक, की कृते यतध्यायो विष्णु त्रेतायाम यजतोमके द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. पुढची स्लाइड घ्या माताजी. ट्रान्सलेशन आहे का बघूया, नाही तर सांग. पुढची पुढची. हा तर सत्ययुगात भगवान विष्णूंचे ध्यान, त्रेतायुगात यज्ञ करणे, द्वापार युगात विस्तृत अशा मंदिर पूजा, म्हणजे सत्ययुगात ही ती आता बघितली ही ती स्लाइड तशा प्रकारची हजारो वर्ष जायची ध्यान धारणा. त्रेता युगामध्ये ते यज्ञासाठी तुम्हाला ना एकदम म्हणजे एकदम शुद्ध उच्चार असणारे ब्राह्मण लागतात, तेवढे उच्चार असणारे ब्राह्मण आता आजकाल आपल्याला मिळणं अशक्य आहे, कारण तो धर्मही नाही आहे कलियुगाचा, पुन्हा तेवढे मोठे संपत्ती नाही आहे आपल्याकडे, ते प्रचंड खर्चिक काम असायचं. त्याच्यानंतर द्वापार युगात विस्तृत अशा मंदिर पूजा, तर आता आपण किती जातो सांगा, मंदिरात गेलो तरी आपण किती थांबतो, म्हणजे 1 तास वगैरे म्हटलो तरी मला जास्तच वाटतोय, पण 1 तास थांबू जास्तीत जास्त मंदिरात आपण, नाहीतर आपण एवढं. तर ह्या विस्तृत मंदिर पूजा म्हणजे तिथे जाणं, तिथे राहणं, पुन्हा दानधर्म करणं, मोठे मोठे प्रसाद देणं वगैरे असं. हा आताची पुढची स्लाइड घ्या. तेही आपण करू शकत नाही कारण इथे जगण्यातला स्लाइड एवढा आहे. मग इथे कलियुगासाठी काय सांगितलंय बघा, परमेश्वराच्या पवित्रामाचा जप. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आपण आहे ना जिना घ्यायला, आता 20 वर मजल्यावर जायचं असेल एखाद्या इमारतीच्या 20व्या मजल्यावर, तर आपण काय करणार, जिन्याने जायला किती आपली एनर्जी वेस्ट होणार, टाइम पण नसतो, दिवसच सगळा तिकडे गेल्यासारखा होईल. हा मग आपण काय करणार, लिफ्ट घेऊन, लिफ्ट घेऊन काही मिनिटात वर पोचू. तसं आपण पण भक्ती मार्गातून सुरुवात करायची, कारण कलियुगात आयुष्य खूप लहान आहे, 100 वर्षाचंच आयुष्य असतं. हा बुद्धी पण नाही तेवढी, साधनं पण नाही, त्यामुळे कलियुगात हरी नाम जप एवढंच आपण करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. हे बघा, हा
खालचंच वाचते हा डायरेक्ट. आता कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंतांच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. त्यांचा रंग काळा असला तरी ते स्वतः कृष्णाच्या सोबत त्यांचे सहकारी नोकर शास्त्रे आणि गोपनीय साथीदार आहेत. हे भागवतमच्या 11व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 32वा श्लोक आहे. चैतन्य महाप्रभू 527 वर्षापूर्वी म्हणजे बंगाल प्रांतात अवतार घेतला होता. कृष्णाने चहा भक्ती म्हणजे हरिनाम जपाचा आंदोलन, संकीर्तन आंदोलन म्हणतात त्याला, ते उभं करण्यासाठी तेव्हा धर्माला खूप खाली म्हणजे ग्लानी आली म्हणतात. धर्माचरण करणे अशक्य झालं होतं अक्षरशः कलियुगाच्या सुरुवातीलाच. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणून हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे बघा, अवतार घेणार तर बंगाल प्रांतात हा अवतार घेतला होता. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि ह्या याच्यात त्यांनी काही केलं नाही ना, शस्त्र कुणाला मारलं ना काय, फक्त हरिनामाचं हे दिला. आता मंत्र म्हणजे काय, तर मंत्र म्हणजे मन, मंत्रातलं मन म्हणजे मन आपलं, आणि त्रायते म्हणजे डिलिव्हर करतं ते, म्हणजे कृष्णांपर्यंत पोचतं आपलं मन. जे पुढची स्लाइड घ्या. जर का तुम्ही हरिनाम जप सुरू केला ना, तर तुमचं मन असतं ते कृष्णांमदाशी जोडलं जातं. मग जप कुठला आहे आपला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तों हाँ क्या बात है पुढची स्लाइड. भी तर तो हे जेव्हा जप तुम्ही एकटं करता जपमाळेवर तसाही करा, किंवा काही जण मिळून मृदुंग तबला पेटी असे वर केलं तर ते संकीर्तन होतं. आता शास्त्रातले संदर्भ बघूया. हा आपण कुठे सांगितलंय जप करायला हवा. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. भक्तों के साथ कलियुगे युग धर्म नाम प्रचार ताठी लागी पीत वर्ण चैतन्य अवतार, म्हणजे नारायण संहितेमध्ये हे सांगितलेलं आहे. हा की कलियुगामध्ये ला धर्म फक्त काय आहे, नाम एवढंच घेऊ शकतो आपण, आणि त्याचा प्रचार करायला चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात हे येणार कृष्ण. आणि त्यांचा वर्ण कसा होता माहित आहे, सा तो दा पीत वर्ण म्हणजे शुभ्र असा सूर्याचा वगैरे असतो तसा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता कली संतरण उपनिषद मध्ये काय म्हटलंय घ्या पुढची स्लाइड. कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. हा आपला मंत्र दिलाय बघा तिथे. सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी धर्माची पद्धत, हे जर ट्रान्सलेशन हे आहे चुकलंय, पण सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्ण जपापेक्षा या युगासाठी आणि कोणतीही उदात्त पद्धत सापडलेली नाहीये. म्हणजे कलियुगासाठी तुम्ही हरिनाम जप हे एकच करू शकता. हा पुढे चला माताजी. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आहे, हरेर नाम हरेर नाम केवलम कलौ नास्ती एव नास्ती एव नास्ती एव गातीर अन्यथा. म्हणजे या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. तीनदा सांगितलंय त्रिवार नाहीच. घ्या माताजी पुढची स्लाइड. या भांडणाच्या हा हे झालं. आपण पुढची स्लाइड घ्या माताजी. हे
आता इथे काय सांगितलंय बघा, माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेले असले तरी या युगात एक चांगला गुण आहे, तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. इथे काय सांगितलंय बघा, मान्य आहे कलियुग हे कलह युग आहे, भांडण आहे, दोष आहे, पण त्याचा एक चांगला गुण आहे. कुठला माहिती आहे? की ह्या युगात, बाकीच्या युगात बघा की हजारो वर्षाची ध्यान धारणा किंवा विस्तृत अशा मंदिर पूजा, किंवा त्रेता युगात काय होतं तर मोठे मोठे यज्ञ, ते सोपे नव्हते, सांगितलं ना त्याला संपत्ती पण खूप आणि सगळं खूप. पण कलियुगात हेच सगळं विष्णूंच्या प्राप्तीसाठी, म्हणजे कृष्णांच्या रामांच्या प्राप्तीसाठी आपण काय करू शकतो, फक्त नामाचा जप ताई, हरिनाम जप केला की आपण कृष्णांना प्राप्त करू शकतो. घ्या माताजी पुढची. आणि हरिनाम जप कराल तर तिथे लिहिलंय बघा, अतींद्रिय म्हणजे तुमच्या इंद्रियांवर वगैरे तुमचा आपोआप मनावर तुमच्या कंट्रोल येतो. आणि 10व्या अध्यायात आपण बघू, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, कृष्णांमध्ये सांगितलेलं आहे की सर्व यज्ञांमध्ये पवित्र नाम जप हे स्वतः आहे, म्हणजे कृष्ण आणि त्यांचं नाम वेगळं नाही आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामात जीवाचे सर्व सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण, गोविंदा. तू त्या नामांमध्ये आपली सर्व सामर्थ्य गुंतवले आहेस आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाही. बघा, म्हणजे त्यांचं नाव आणि ते वेगळे नाही आहेत. चैतन्य चरितामृत अंत्यविदा. आता जप करताना काय करावा आणि काय नाही बघूया. हा हा माताजी घ्या. तर जप सुरू करण्यापूर्वी आपला पंचतंत्र मंत्र घ्यायचा. कुठला आहे तो? तर माताजी पुढची स्लाइड घ्या. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हा आपला जप करताना पंचतत्व मंत्र म्हणायचा. पुन्हा जप करताना आहे ना, मोठ्याने नाही पण एवढ्या आवाजात म्हणायचा की तो तुम्ही कानाने ऐकायचा, म्हणजे जप करायचा कानाने ऐकायचा, जप करायचा कानाने ऐकायचा, म्हणजे त्यामुळे आपण एकाग्र होतो. हीच ध्यान धारणा ना, त्यामुळे आपण एकाग्र होतोच. प्रत्यक्ष असं नाही हरे कृष्ण 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 हरे 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 राम, असं नका करू. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, असा प्रत्येक शब्दाचा उच्चार होऊ दे. हा हा घ्या माताजी पुढची स्थिती. आदरपूर्वक आणि भक्तिभावाने करावा. हा घ्या माताजी पुढची स्थिती. तुम्ही जप करता एकांत स्थळी करू शकता, एकटे आहात तेव्हा, किंवा चालताना करू शकता. हा असं, पण चालताना करत असेल तर गप्पा मारत करू नका, आणि जप करायला कुठल्याही दिशेला तोंड करून बसलात तरी चालेल, असं काय बंधन नाही आहे. पुन्हा जप कोणत्याही वेळी करता येईल. हा पण कृष्ण प्रभुपाद स्वामींनी सांगितले की म्हणजे सूर्योदयापूर्वी अडीच तासाचा वेळ, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, त्या काळात पहाटे लवकर करायचा, एकाग्रता असते. म्हणून जप तुम्ही आंघोळ करण्याच्या आधी पण करू शकता आणि आंघोळ केल्यावर पण करू शकता. आणि जप हा माळेवर करायचा. हा 108 मण्यांच्या, आपली जपमाळा 108 मण्यांची असते, त्याच्यावर, म्हणजे त्यामुळे शिस्तबद्ध जप होतो, त्यामुळे जप हा माळेवर करायचा. आता काय करायचं नाही बघा. हा पूर्ण जप करायचा, म्हणजे पूर्ण महामंत्र, काही शब्दांचा उच्चार करून असा नाही, एका मण्यावर पूर्ण महामंत्र म्हणायचं. हा माताजी पुढ. आणि हा जो मेरू मणी आहे पुढचा मधला, त्याच्यावर जप करायचा नाही. हा तो मेरू मणी कृष्ण मणी, त्याला ओलांडायचं नसतं. पुस्तक वाचत, मोबाईल नीट करत, तांदूळ नीट करते, भाजी नीट करते आणि जप करते, असा नाही करायचा. त्याचं पावित्र्य राखायचं असतं,
कारण थेट आपण कृष्णांशी जोडलो जातो. ते एक जप करायच्या वेळेस 8 मिनिटं लागतात ऍक्च्युली, जास्तीत जास्त तुम्ही लक्ष देऊन जप केलात तर पूर्ण व्हायला 1 माळा. तर शांतपणे जप करायच्या वेळेस जपच करायचा. आता जप करण्याचे फायदे बघा. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. तुमच्या हे जे कर्मफळांची आपल्याला प्रत्येकाला लागू असतात ना कर्मफळ, त्या फळांपासून मुक्ती होते आपल्याला, आपण शुद्धतेकडे जायला सुरू होतो. हा घ्या माताजी, पुढची स्लाइड. वाईट सवयी आणि व्यसनांपासून मुक्तता मिळते. म्हणजे ना आपण, मी शुद्ध, मी सांगितलं ना जपाचं हे अनुभव घ्यायचे गोष्टी आहे. तुम्ही जप कराल तर कळेल तुम्हाला हे माणूस कसा पडलाय बघा, काय 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 करून. तर हे सगळ्यापासून आपण आपोआप लांब व्हायला लागतो. हा घ्या माताजी, पुढची. हे बघा आता ही लोक बघा, ह्यांच्या चेहऱ्यावरचा तो शांत आनंद बघा, दिव्य असा. मग चिंता आणि ताणतणावातून मुक्ती मिळते. कुठलंही व्यसन केलं आणि शुद्धीत आलात तर तुम्ही जिथे होता तिथंच असता, प्रश्न काय सुटलेला नसतो कधी. त्यामुळे मला टेन्शन आलंय म्हणून व्यसन वगैरे हे सगळी एक्सक्यूज आहे ज्याचा काही उपयोग नसतो. तर जप कराल तर मनःशांती मिळते. आता म्यूट करता काय माताजी तुम्ही स्वतःला? हे बघा असा खरा निर्मळ आनंद बघा तुम्ही त्यांच्या चेहरा. आणि आपले वारकरी वारीला जाताना तो बघा ना किती उड्या मारून मारून विठ्ठल 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 हरिनाम जप करत असतात किती. आणि म्हणतात ना पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. आणि हे आत्म्याचं ज्ञान आहे. जप तुम्हाला आत्म्याचा कृष्णांशी संपर्क करतो, ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळतो आपल्याला, आत्म्याचा परमात्म्याशी संबंध स्थापित करणे. आता थोडं बघूया, वेळ आपला संपत आलाय. पटपट सांगते की जपाबद्दल काय सांगतात कोण कोण. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे जॉर्ज हॅरिसन काय म्हणतात, हा ईश्वराचे साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. आता ते असे म्हणतात म्हणजे ते जप करत होते. हा घ्या माताजी. हे काय म्हणतात, सर्वात तरुण दिग्दर्शक 3M, ते काय म्हणतात, महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही अनुकूल घडायला. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हे फोर्ड कंपनीचे ओनर आहेत, मालक. ते काय म्हणतात, जप केल्यामुळे आयुष्यातील चढ उतार सहजपणे आत्मविश्वासाने व मनःशांतीने पार करू शकलो. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे कोण आहे, एनडी देसाई, भारतातले अग्रगण्य उद्योगपती. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायी काही मिळालेलं नाही. बघा तुम्ही पण, त्यामुळे आपणही करून बघायच्या गोष्टी आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे ऋषिकेश मफतलाल फॅब्रिक्सचे CEO, ते काय म्हणतात, हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढउतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करण्यास मदत झाली. म्हणजे आपले बघा ना धैर्य वाढतं, तुम्ही यू कॅन फेस लाईफ. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही डच मॉडेल आहे ऍन शॉफ. तर ती काय म्हणते, जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली, त्यामुळे माझी गोष्टींकडे बघण्याची दृष्टी बदलली. म्हणजे जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. आणि बघा ती, ते आता इथे मॅगझिन वरती कशी दिसते आणि इथे चेंज झाली बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. ही पण मॉडेल आहे, आधी कशी होती बघा आता कशी झाली बघा. माताजी पुढची स्लाइड. त्या काय म्हणतायत, त्या म्हणतायत की हरे कृष्णाचा नामजप सुरू केल्याने आनंद मिळाला, प्रचंड आनंद. आपण शिकलो ना शांती मंत्रात परमानंद आहेत कृष्ण. घ्या माताजी पुढची स्लाइड.
आनंदाचा सागर आहेत, हे एक आर्मी ऑफिसर आहेत, ते काय म्हणतात म्हणजे सैन्यातले ऑफिसर आहेत, ते काय म्हणतात, हरे कृष्ण भक्तांबरोबर सहवास सुरू केल्यावर आणि महामंत्राचा जप केल्यावर माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला. म्हणजे संगती पण हवी भक्तांची, हे काय म्हणतात, महामंत्रामुळे तणाव नैराश्य आणि अज्ञान लक्षणीयरित्या कमी झाले आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढली. म्हणजे थोडक्यात काय, तर अज्ञान कमी होतं, चांगुलपणा वाढतो. आणि ते तर ऑलरेडी सायंटिफिक स्टडी करतायत की नाम जपाचा काय परिणाम होतो. ह्या व्यापारी आहेत, ह्या काय म्हणतात, मी चिंताग्रस्त असते तेव्हा मला जप करणे खूप शांत वाटते आणि छोट्या छोट्या गोष्टींनी मी डळमळत नाही, स्थिर होतो आपण. घ्या माताजी पुढचे. हरे कृष्णाचा जप केल्याने, कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला खूप शांतता मिळाली आहे. रमेश लाल, टोरंटो हिल्स स्पा मालक. हा घ्या माताजी पुढचे. तुम्ही देखील नाम जप करा, आनंदी राहा. ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. आपण काय काय बघितलं आज, तर अष्टांग योगात प्रगती कशी करायची असते, मग त्यासाठी कोणते टप्पे, हा मग मनाला संयमित करायला हवं, तरच मन आपला मित्र आहे, तो आपल्याला पुढे घेऊन शकतो. हा संयमित म्हणजे तुमचं मनावर तुमचा ताबा हवा. मग अयशस्वी योगींचं म्हणजे तुम्ही नाही या ह्याच्यात मार्गात थोड पूर्ण करताना याला मार्ग, तर काय होतं. आणि सर्वोच्च भक्त कोण आहे, सॉरी भक्ती योगी हा सर्वोच्च योगी आहे, कृष्णाने सांगितलं ना त्यांचं मत. चालेल, घ्या माताजी, झालंय असणार आपलं सर. वैष्णव प्रणाम मंत्र घेते, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा माताजी, झालं आपलं.